शरद पवाराचा फोटो वापरायचा नाही। तर मंडळी तुमचं मत काय? याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर सध्या झालेल्या सभेमध्ये ताई तापल्या आणि अजित पवारांना म्हटल्या, स्वतःच्या पायावरती उभे राहा, शरद पवारांचा फोटो लावू नका। तर चला पाहूया आणखीन ताई दादांना म्हटल्या तरी काय आणि यावरती तुमची काय मत आहेत हेही जाणून घेऊयात। कोर्टाने अजित पवारांना सांगितलंय की स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका, शरद पवाराचा फोटो वापरायचा नाही। हाऊस आहे ना तिकडे जायची, मग स्वतःच्या पायावर उभं राहायचं। लावा त्यांचे दिल्लीच्या अदृश्य शक्तीचे फोटो हिंमत असेल तर, पण शरद पवारांचा फोटो लावायचा नाही। तर मी त्यांना अतिशय विनम्रपणे सांगते की हिंमत असेल तर तुझा जो पवार नेता ना त्याचा फोटो लाव, माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही। तोप्रमाणे माझ्या वडिलांचा वापर केलेला मी खपवून घेणार नाही। तर मंगेश यांचं असं म्हणणं आहे की रोजचा रेडिओ बंद करून कधीतरी विकासाबद्दल, शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल, मराठा आरक्षणाबद्दल बोला ताई, नेहमी नेहमी असं बोलून तुम्ही पण भावी मुख्यमंत्री होणार। ये बड़ी अच्छी बात कही आप। तर राहुल वबले यांचं असं म्हणणं आहे की हो, दुसरी पवार साहेबांचा फोटो लावतात, उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे। तर अक्षय दौकर यांचं असं म्हणणं आहे की कुठल्या पक्षातला कोण बसला आहे हे काही कळत नाही, ग्रामपंचायत सभा वाटते। तर युवराज यांचं असं म्हणणं आहे की इतकंच हातवारे करून मराठा आरक्षणाबद्दल बोला, हिंमत असेल तर।